श्री स्वामी समर्थ मी प्रांजली नवरात्रीतील अष्टमीला कन्या पूजन करण्याला खूप महत्त्व आहे. बघा नवरात्रीमधील अष्टमी दिवशी हवनालाही तेवढंच महत्त्व आहे आणि कन्यापूजनालाही तेवढंच महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये जर आपण कन्यापूजन केलं नाही, हवन केलं नाही अष्टमीच्या दिवशी आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ केला नाही तर आपली सर्व केलेली सेवा ही अपूर्ण आहे. नवरात्रीमध्ये आपण कमीत कमी एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला हवा, जास्तीत जास्त 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला हवेत. जेव्हा आपण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करतो तेव्हा आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य मिळत असतं. म्हणून कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त आपण 14 पाठ तर नक्कीच करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला अष्टमीच्या दिवशी हवन करायचं आहे. हवन कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने साध्यात साध्या अगदी 10 मिनटामध्ये हवन कसा करायचा हा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. तसेच त्याप्रकारे 9 दिवस कोणते 9 प्रकारचे नैवेद्य अर्पण करायचे, कोणता नैवेद्य आपण घरी ग्रहण करायचा, कोणता नैवेद्य दान करायचा हाही व्हिडिओ आलेला आहे, तोही बघू शकता. त्याचप्रमाणे नवरात्रीचे 9 दिवस कोणत्या 9 माळी 9 फुलांच्या माळी आपण आई भगवतीला अर्पण करायच्या आहेत हाही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता बघूया की नवरात्रीच्या अष्टमी दिवशी आपल्याला कन्यापूजन कसं करायचं आहे. बघा अष्टमी दिवशी आपल्याला, आता आपण बघूया कुमारिका म्हणजे काय. कन्या म्हणजे आपल्याला असं काही नाही की कोणालाही बोलवायचं आणि त्या दिवशी कन्यापूजन करायचं असं अजिबात नाही. 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींना आपल्याला या दिवशी आपल्या घरी बोलवायचं आहे आणि कन्यापूजन म्हणजेच कुमारिका पूजन करायचं आहे. आता 2 वर्षापेक्षा कमी म्हणजे 1 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या मुलीला पण आपल्याला बोलवायचं नाही आहे. 2 वर्षाच्या पुढील मुलीला आणि 10 वर्षाच्या आतील मुलीलाच आपल्याला बोलवायचं आहे. आता तुम्ही किती कुमारिका बोलवू शकता हे तुमच्यावर आहे. तसं तुम्ही 9 कुमारिका बोलवू शकता, 5 कुमारिका बोलवू शकता, 1 भेटली तर 1 कुमारिका बोलवू शकता, 10 कुमारिका बोलवू शकता. म्हणजे आपल्याला हे भेटण्यावर आहे. आजूबाजूला आपल्याला 2 वर्ष ते 10 वर्षांमधील मुली जेवढ्या भेटतील 1 ते 10 तेवढ्यापैकी आपण त्यांना बोलवू शकतो. अष्टमीच्या दिवशी आपल्याला त्यांना आपल्या घरी बोलवायचं आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे ज्यांना आपण कुमारिका भोजनासाठी कुमारिका पूजनासाठी बोलवणार आहेत त्यांना आपण आदल्या दिवशी त्यांच्या घरी जायचं आहे, त्यांना कुंकू लावायचं आहे आणि त्यांना म्हणजे आपल्याला निमंत्रित करायचं आहे की उद्या तुम्ही आमच्या घरी या. असं नाही की त्याच दिवशी आपण कोणी दिसली मुलगी ये आमच्या घरी केलं असं अजिबात नाही. आदल्या दिवशी आपल्याला पूर्ण त्यांना सांगून म्हणजे त्यांना आमंत्रण देऊन यायचं आहे आणि ज्या दिवशी त्या आपल्या घरामध्ये म्हणजे आल्या तर त्या आल्याबरोबर आपल्याला तुमच्याकडे जर लाल कलरचे आसन अवेलेबल असतील किंवा लाल कलरचं जर काही पट्टी वगैरे असेल तर त्यांना त्याच्यावर आपल्याला बसवायचं आहे. जेवढ्या कुमारिका असतील तेवढ्या काही हरकत नाही. आणि त्या दिवशी आपल्याला तुम्ही जर कुमारिका भोजन घालणार असाल तर आपल्याला खीर पुरी त्यांच्यासाठी बनवायची आहे किंवा श्रीखंड पुरी आपण बनवू शकतो किंवा तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवू शकता. पण ते मुलांनी खायला हवं, आवडीनं खायला हवं अशा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे. त्या दिवशी अष्टमीच्या दिवशी आपण ज्या कुमारिका बोलवणार आहोत त्यांना आपल्याला तृप्त करायचं आहे. त्या म्हणजे आनंदित खुशी त्या आपल्या घरून गेल्या पाहिजेत. असं नाही तर आपण एखादा तिखट वगैरे पदार्थ बनवला ते मुलंसारखं पाणीच पीत राहिले, त्यांनी एकच घास खाल्ला नको म्हटले तर असं होऊ नये. म्हणून साधं आपण बनवायचं जे मुलांना आवडतं ते बनवायचं. शक्यतो खीरपुरी बनवली जाते किंवा श्रीखंडपुरी दिलं जातं किंवा तुमच्या तिकडे जोही काही रिवाज असेल जे काही बनवलं जातं ते आपण बनवायचं आहे. ते आल्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे किंवा असं पसरट एक भांडं घ्यायचं आहे. प्रत्येक मुलीचे पाय आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, असं नाही की आपण बेसिनचं घेतो आहे किंवा बकेटमधलं पाणी घेतो आहे असं नाही. जे स्वच्छ पाणी आहे जे आपण पितो वगैरे ते स्वच्छ किंवा पूजेसाठी आपण भरून ठेवलेलं एक पाणी असतं बघा कळशीमध्ये, ते पाणी घ्यायचं आहे. ते ग्लासनी त्या मुलींच्या पायावर, एका मुलीचे 2 पाय त्या भांड्यामध्ये, ताटली असेल, परात असेल, पसरट भांडं असेल त्यामध्ये ठेवायचे. त्या पायांवरती पाणी टाकायचं, एक रुमाल घ्यायचा, स्वच्छ रुमाल घ्यायचा, त्यांनी ते पाय पुसायचे. त्यानंतर त्या पायावर आपल्याला कुंकवाचा टीका लावायचा आहे. दोन्ही पायाला कुंकवाचा टीका लावायचा आहे. बरेच जण स्वास्तिक पण काढतात पण मी फक्त टीका लावते. तुमच्याकडे जर आलता असेल तर आलताने आपल्याला पूर्ण त्यांच्या पायाला रेखाटायचं आहे, गोल पूर्ण, आणि पुढे समोर बोटांना रेखाटायचं आहे, रंगवायचं आहे.
आणि त्याला आपल्याला मग हळद कुंकू लावल्यानंतर आपल्याला असं पूर्ण जेवढ्या तुमच्याकडे कुमारिका तुम्ही बोलवलेल्या असतील, कन्या बोलवलेल्या असतील, त्या सर्वांना असं करायचं आहे. त्यानंतर त्यांना कपाळाला पण हळदी कुंकू लावायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही त्यांना जेवण घालणार असाल तर जेवायसाठी आपल्याला वाढायचं आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. आपल्या कुलदेवीचा जोही काही मंत्र आहे तो बोलायचा आहे. आणि जेव्हा आपण प्रत्येक मुलीला ही सेवा करतो, तिच्या पायाचं वगैरे हे करतो, तेव्हा आपल्याला आपल्या कुलदेवीला आई भगवतीला विनंती करायची आहे की ती मानून मी ही तू समजून मी ही सेवा करत आहे, माझ्या या सेवेचा स्वीकार कर, अशी विनंती प्रत्येक मुलीचं पूजन करताना आपल्याला करायची आहे. हे मग हे पूजन झाल्यानंतर आपल्याला त्यांना जेवायला जे आपण केलं ते जेवायचं द्यायचं आहे. किंवा आपण फक्त जर खीर बनवली असेल तर खीर त्यांना खायला द्यायची. किंवा जर आपण फक्त फळ वगैरे देणार असू तर त्यानंतर त्यांना फळ द्यायचं आहे. आणि बरेच जण बघा या दिवशी त्या मुलींना नेल पेंट असेल, मेहंदीचा कोण असेल, किंवा स्कूलच्या काही वस्तू असतील जसं की स्टोरी बुक असेल, कंपास असेल, किंवा पेन्सिलचा बॉक्स असेल, किंवा शार्पनरचं हे असेल, अशा जे मुलांना लागतात ह्या वस्तू आपण आणायच्या. त्या तुम्ही एक देऊ शकता, पाच देऊ शकता, सात देऊ शकता, अकरा अशा क्वांटिटीमध्ये देऊ शकता. किंवा जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही कपडे देऊ शकता. म्हणजे आपल्या याच्यावर आहे, आपल्याला काहीतरी त्या दिवशी मुलींना गिफ्ट द्यायचं आहे. तर तुम्ही जेही कोणतं तुम्ही जर जेवण वगैरे बनवलेलं नसेल, तुम्हाला एखादं फ्रूट द्यायचं असेल, तर ती पायाची वगैरे पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या मुलींना ते गिफ्ट द्यायचं आहे. ते गिफ्ट देताना पण आपल्याला नामस्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवीचं. आणि ते गिफ्ट दिलं की जेही कोणते फ्रूट्स आपण द्यायला आणलेले आहेत ते फ्रूट्स त्यांना द्यायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे तुम्हाला जर चुनरी अवेलेबल झाल्या तर एक एक चुनरी पण आपल्याला त्या मुलींना द्यायची आहे, त्या मुलींच्या डोक्यावर ठेवायची आहे. आणि गिफ्ट देताना तुम्ही काही भले कंपास द्या, तुम्ही पेन्सिल द्या, तुम्ही पेन द्या, तुम्ही स्टोरी बुक द्या, तुम्ही नोटबुक द्या, पण तुम्हाला नेल पेंट किंवा मेहंदी कोन किंवा टिकलीची डब्बी किंवा टिकलीचं पॉकेट यातील एक वस्तू द्यायचीच द्यायची आहे. दुसरं तुम्ही काही द्या, त्यासोबत आपल्याला हे द्यायचंच द्यायचं आहे. किंवा तुम्ही मेकअपच्या पाच वस्तू देऊ शकता, जसं की नेल पेंट असेल, टिकलीचं पॉकेट असेल, टिकलीची डब्बी असेल, परत लिपस्टिक असेल, कंगवा असेल, आरसा असेल, म्हणजे जे तुम्हाला असं द्यायचं ते पण देऊ शकता. किंवा मुलांच्या जे त्यांना रेग्युलर ते यूज करतात अशा वस्तू पण, किंवा रुमाल असतील, पाच रुमालांचा सेट असेल, असं काहीही तुम्ही देऊ शकता. ते द्यायचं आणि हे देऊन झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आणि त्यांना नमस्कार करायचा. जेवढ्याही कुमारिका आपण बोलवलेल्या आहेत त्या कुमारिकांना नमस्कार करताना आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. आणि जीही मी काही ही सेवा केली आहे याचा आई भगवती कुलस्वामींनी स्वीकार कर, आणि तुझे शुभ आशीर्वाद, तुझा आशीर्वाद, तुझी कृपादृष्टी माझ्या पूर्ण परिवारावर असू दे. आणि तुझ्या आशीर्वादाने आम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होऊ दे. ही मनोकामना, हे इंटेन्शन आपल्या मनामध्ये त्यावेळेला ठेवायचं आहे ज्यावेळेला आपण नमस्कार करत आहोत, ही सर्व सेवा करत आहोत. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये मुली बसल्या वगैरे, थोड्या वेळ खेळल्या, खेळू द्या. टी व्ही वगैरे असेल तर टी व्ही वगैरे लावून द्या. आपल्या घरातल्या मुली मुलं असतील त्यांच्यासोबत खेळले तर खेळू द्या. आणि ते जेव्हा म्हणजे जातील मग त्यांना म्हणजे हसी खुशी ते गेले पाहिजेत. तर अशा पद्धतीने अष्टमीच्या दिवशी आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कन्यापूजन म्हणजेच कुमारिका पूजन, कन्याभोजन म्हणजेच कुमारिका भोजन करायचं आहे. आता ज्यांना वेळ नाही आहे, जे वर्किंग आहेत किंवा ज्यांचे लहान मुलं आहेत ते करू शकणार नाही, तर त्यांनी या दिवशी कन्यापूजन जे जसं सांगितलं तसं बोलून फक्त त्यांना फ्रूट दिलं किंवा खीर बनवली, खीर दिली तरीही चालेल. असं काही नाही की आपल्याला पुरी, खीरपुरी किंवा श्रीखंडपुरी हेच द्यायचं आहे. आपण फ्रूट पण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. जे मी नेहमी सांगते त्या पद्धतीने तुम्हाला यातील जसं शक्य होईल तशी आपल्याला सेवा करायची आहे. असं नाही की मग मला वेळ नाही, मग मी ही गोष्ट करू शकणार नाही म्हणून मी ही सेवाच करणार नाही, असं अजिबात नाही करायचं. थोडंसं ॲडजस्ट करायचं इकडं तिकडे आणि आपल्याला जसं शक्य होईल तशी अगदी मनोभावे आणि श्रद्धेने सेवा करायची. श्री स्वामी समर्थ.